S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी। नमस्कार, मी दिनकर राऊत, S7 न्यूज मध्ये आपलं। मोदी साहेब हे वागणं बरं नव्हं, नको तिथं तोंड घालू नका, शरद पवार यांचे वक्तव्य। काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली। त्यावेळी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढताना गतवर्षी उमेदवार न उभ्या केल्याचं सांगितलं। माझ्या घराची चिंता मोदींना आहे, आम्ही सगळे भावंड जीवा भावाने वागतो, एकमेकांना साथ करतो, मोदी घरादाराचं काय माहिती, हा एकटा गडी, असे म्हणत त्यांनी मोदीजींना सुनावले। मोदी साहेब हे वागणं बरं नवं, नको तिथं तोंड घालू नका, असेही पवार म्हणाले। पुढे बोलताना ते पवार म्हणाले की एक दोनदा आम्ही घरी गेलो, त्यांच्या डोकावून बघितलं पण घरी कुणी दिसना, म्हणून हा एकटा गडी, त्याला घरासंबंधीचं काय माहिती हे मला माहीत नाही, पण दुसऱ्याच्या घरात डोकं वर करून बघतो, असे म्हणत पवार यांनी मोदींचा समाचार घेतला। मोदींनी वर्धा येथील सभेत बोलताना पवारांच्या कुटुंबात कलह असल्याचं म्हटलं होतं, त्यावर बोलताना पवार यांनी मोदींना लक्ष्य केलं। गोपीनाथ मुंडे हे माझे सहकारी होते, मी विधिमंडळात नेता होतो, त्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते, त्यामुळे अनेकदा आमच्यात शाब्दिक संघर्ष होत होता, मात्र वैयक्तिक पातळीवर कधीही टीकटिप्पणी केली नाही, त्यामुळेच मुंडेंच्या मृत्यूनंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेतला। जर पोटनिवडणूक लागली आणि मुंडेच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला तर आम्ही उमेदवार देणार नाही, त्यानुसार आम्ही गेल्या पोटनिवडणुकीला उमेदवार दिला नाही, तर गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर धनंजय जोमाने काम करत आहेत, मुंडेंची राजकीय परंपरा धनंजय मुंडे जोपासत असल्याचं पवार यांनी म्हटलं। मोदी माझ्यावर टीका करतात पण मी दिल्लीत भेटल्यावर मोदींना बोलणार आहे, मोदी साहेब हे वागणं बरं नवं, नको तिथं तोंड घालू नका, असे त्यांना पार्लमेंट मध्ये भेटल्यावर सांगणार असल्याचंही पवार यांनी बीड मधील सभेत म्हटलं। तसेच मोदी हे आपल्या सभेत नेहरू आणि गांधी कुटुंबावर टीका करतात। जवाहरलाल नेहरू 9 वर्ष तुरुंगात होते, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते, बांगलादेशाची फाळणी करून इंदिरा गांधींनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली, राजीव गांधी विज्ञानाचा आदर करून लोकांचं जीवन सहज सोपं कसं करता येईल हे पाहिलं, आज आपण मोबाईल वापरतो, खुरपणाऱ्या बाईकडेही मोबाईल फोन आहे, राजीव गांधींनीच हा फोन आणला, पतीच्या हत्येनंतरही सोनिया गांधी देशात राहिल्या, देशाची धुरा त्यांनीच सांभाळली, तर त्यांचा पुत्रही आज तरुणांचे संघटन करत आहे, तरीही हे मोदी म्हणतात काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, असे म्हणत पवारांनी मोदीजींना लक्ष। न्यू इंटेल कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील MSCIT चे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र। आमचा पत्ता न्यू इंटेल कॉम्प्युटर्स, हनुमान मंदिर शेजार, कानडी रोड, केज। S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी।